हे पोहोचलेले आहेत का दिल्लीमध्ये? साधारण किती वाजता इंडिया आघाडीची बैठक होती आहे? नाही, मनश्री, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही एकत्रितच मुंबईमधून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये ते दिल्ली विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी दाखल होतील. पहिल्यांदा जी बैठक होते ती NDA ची बैठक होते मनश्री. संध्याकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यापूर्वी आत्ता कॅबिनेट आणि मंत्रिपरिषदेची देखील एक बैठक होणार आहे. आजच्या ज्या बैठका आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं, कारण सरकार स्थापन करण्यापूर्वीच्या पहिल्याच प्राथमिक बैठका या असणार आहेत. त्यामुळे महत्त्व नक्कीच आहे या दोन्ही बैठकांना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी जी बैठक होणार आहे त्या बैठकीला NDA तले सगळे प्रमुख घटक पक्ष जे आहेत, घटक पक्षांचे जे नेते आहेत ते उपस्थित असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं किंग मेकर जे दोन ठरलेले आहेत, 28 जागा ज्यांच्या हातामध्ये आहेत ते म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू, 12 आणि 16 हे जे आकडे आहेत हे NDA साठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. ते दोघे या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दुसरी जी बैठक होणार आहे ती संध्याकाळी 6 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी मनसे ही बैठक होणार आहे इंडिया आघाडीची. कदाचित उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित नसतील, मात्र त्यांचे प्रतिनिधी म्हणून खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत हे दोघे या बैठकीला उपस्थित राहू शकतात. शरद पवार स्वतः देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी ही देखील उपस्थित असणार आहेत. एक तर आत्ता तेजस्वी यादव आणि नितीश कुमार हे एकाच विमानामधून दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर दोन्ही आघाड्यांचं लक्ष आहे असं म्हणता येईल, कारण हे दोघे किंग मेकर ठरणार आहेत. कुणाला पाठिंबा देतात हे तर नंतर स्पष्ट होईलच. नक्कीच नक्कीच संदीप, त्याच्यामुळे या दोन्ही बैठकांकडे आपलं लक्ष असणार आहे. थोड्याच वेळात शरद पवार, सुप्रिया सुळे हे इंडिया आघाडीच्या बैठकीकरता दिल्लीत पोहोचतील.